मंतर हाट नारायण धारप त्यांना सर्वच्या सर्व कॉरिडॉर पाहता येत होता आणि आता त्यांना जे दिसलं त्यांना त्यांचं रक्तच गोठून गेल्यासारखं झालं. उजव्या हाताला जिथं इमारत संपून कंपाऊंडची भिंत सुरू होत होती तिथे त्या भिंतीवरून काहीतरी आत उतरत होतं. अर्धवट प्रकाशात त्यांना ते काय होतं ते नीट दिसेनाच. ते भिंतीवरून खाली उतरलं आणि लागलीच वरांड्यात शिरलं. पुन्हा एकदा त्याची नखं फरशीवर घासली गेल्याचा आवाज आला. लांब वरांड्यातून काहीतरी त्यांच्याकडे येत होतं पण ओणव्याने आणि जरा वेड्यावाकड्या गतीने चालणारा तो एखादा माणूसच असावा असं त्यांना अजून वाटत होतं. ती वस्तू जेव्हा त्यांच्या जवळून गेली तेव्हा त्यांना आपली चूक समजली. खरोखर त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना कारण त्यांना दिसलं ते हे होतं. मानवी हाताचा एक प्रचंड पंजा एखाद्या जनावरासारखा चार बोटांवर वेडा वाकडा चालत होता. उरलेलं एक बोट एखाद्या आंधळ्या पशुसारखं या त्या दिशेला वळून पुढच्या भागाचा जणू वेध घेत होता असा तो घाणेरडा आकार त्यांच्या समोरून गेला. देशमुखांनी क्षणभर हातांनी तोंड झाकूनच घेतलं पण लागलीच त्यांना कळलं की वरांड्यातला तो जो होता तो हिडीस आकार बाळासाहेबांच्या त्यांच्या मुलाच्या खोलीकडे चाललाय. धोका असला तर तो बाळासाहेबांना आहे. बाकी सर्व विसरून देशमुखांनी व्हीलचेअर वरांड्यात घातली. आप्पा याला लागलेल्या धैर्याची तूच कल्पना कर. फार फार थोड्यांना हे धाडस शक्य झालं असतं. नजरेला भोवंड आणणारा देखावा त्यांच्या नजरेसमोर होता. मगाशी खडबडत गेलेला तो चामडी पंजा बाळासाहेबांच्या खोलीच्या दारापाशी थांबला होता. दाराच्या फटीपाशी कडीपाशी बिजागऱ्यांपाशी ती अजस्त्र बोटं चाचपून पाहत होती. त्याला तोंड आणि चेहरा नव्हताच नाहीतर तो एखाद्या हुंगणाऱ्या वास घेणाऱ्या हिंस्त्र पशुसारखाच दिसला असता. आत बाळासाहेब जागा होता का नाही, जागा असला तर त्याला बाहेरच्या प्रकाराची काही कल्पना होती का नाही देशमुखांना काहीच माहीत नव्हतं. मनातल्या मनात ते देवाची प्रार्थना करत होते. दारावरचा खडखडाट ऐकून बाळासाहेबाला दार उघडण्याची इच्छा न हो. बाळासाहेबांनी दार उघडलंच तर काय होईल याची देशमुखांना कल्पना सुद्धा करणं शक्य नव्हतं. निदान त्या रात्री तरी बाळासाहेबांच्या खोलीचं दार बंदच राहिलं. पंजा दारापाशी बराच वेळ खुडबुड करत होता आणि मग शेवटी एक प्रकारच्या रागानं तो परत फिरला. इतका वेळ देशमुख वरांड्यातूनच सगळा प्रकार पाहत होते. आता ते त्या अघोरी वस्तूच्या वाटेतून जरा दूर झाले आणि त्यांनी त्याच्याकडे नीट पाहिलं. पंजा मनगटापाशी कापल्यासारखा दिसत होता. त्या कडा खरवडलेल्या होत्या. बोटं किडकिडीत होती. सांधे खूप मोठे होते. रंग गर्द तपकिरी होता. वर ताठ फुगलेल्या धमन्या दिसत होत्या. तो जवळून जाताना देशमुखांना कुबट वासाचा एक भपकारा आला आणि मग तो वरांडा रिकामा झाला. ते परत खोलीत आले तेव्हा त्यांची मनस्थिती मोठी चमत्कारिक झाली होती. त्यांचं आयुष्य खेड्यापाड्यात गेलं होतं. शहरी लोकांना ज्या गोष्टी असंभवनीय किंवा लोकभ्रम वाटतात त्यावर देशमुखांचा विश्वास होता. पंजा खरा की खोटा यावर डोकं तापवण्यात त्यांनी वेळ खर्च केला नाही. पोराला धोका आहे आणि तो दूर झाला पाहिजे एवढंच त्यांना दिसत होतं. त्यासाठी त्यांनी मला पत्रानं सर्व हकीकत कळवली आणि म्हणूनच आपण आज तिकडे निघालो आहोत. पण आप्पा हे परवा रात्री झालंय. त्यावर कालची रात्र मध्ये गेली आहे. काल काय झालं असेल हे आपल्याला माहीत नाही. आपण पोहोचेपर्यंत काही दुर्घटना घडली नसेल अशी आशा करूयात. शेवटचे 3-4 मैल रस्ता अतिशय घाणेरडा आणि खराब होता. गाडी सावकाश सावकाश घ्यावी लागत होती. निदान मला आसपासचा प्रदेश पाहण्याची संधी तरी मिळाली. दोन्ही बाजूंना शेतं होती. रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडं होती. एका हाताला दूरवर टेकड्यांची निळसर रांग दिसत होती. देशमुखांच्या पत्रात आलेल्या त्या याच टेकड्या असल्या पाहिजेत. गाव 500-600 घरांचं होतं पण देशमुखांचा वाडा बराच पुढे होता. त्यांच्या मळ्याभोवती खूप उंच जाळीदार कुंपण होतं. आतली व्यवस्था आधुनिक आणि चोख होती. एका अंगास वाड्याची प्रत्यक्ष भिंत आली.
एका नजरेतच ध्यानात आलं की वाडा देशमुखांच्या हयातीतच बांधला गेलाय. आता मधलं गेट उघडं होतं आणि गाडी सरळ आत गेली. आतलं आवार बरंच मोठं होतं. एका हाताला गड्यांच्या खोल्या, गुदाम असं होतं. दुसऱ्या हाताला विटांची कंपाऊंड भिंत होती. त्यापुढे दुमजली यूच्या आकाराची इमारत होती. त्या इमारतीसमोर गाडी उभी राहिली. एक दोन गडी माणसं एव्हाना गाडीभोवती जमलीच होती. त्यांच्यापैकी एक आम्हाला देशमुखांच्या खोलीकडे घेऊन गेला. तळमजल्यावरची डाव्या हाताची पहिलीच खोली स्वतः देशमुखांची होती. आम्ही आत गेलो. खोलीत पाय टाकताच समजत होतं की ही खोली एखाद्या रोगी माणसाची आहे. कॉट शेजारी पांढरी ट्रॉली होती. त्यावर विविध रंगाच्या औषधांच्या आणि टॉनिकच्या बाटल्या होत्या. स्वतः देशमुख आता व्हीलचेअरमध्ये बसले होते. त्यांच्याकडे पाहताच लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर खिळत होतं. केस पांढरे शुभ्र होते, दाढी गुळगुळीत होती, मिशा भरदार होत्या, चेहरा रुंद आणि करारी होता. इतकं वय होऊनही नजर साफ होती, करारी होती. आम्हाला पाहताच ते हसले. या या समर्थ या, ते खड्या आवाजात म्हणाले. तुमचीच वाट पाहत होतो. अरे दोन खुर्च्या आण बरं आणि चहाचं सांग. या प्राथमिक गोष्टीत 5-6 मिनिटं गेली आणि समर्थ मूळ मुद्द्यावर आले. तुमचं पत्र मला काल मिळालं देशमुख. आता एक सांगा, काल रात्री काही घडलंय का? देशमुखांचा चेहरा जरासा उतरला. हो, जवळजवळ तोच प्रकार पुन्हा एकदा घडला. बाळासाहेब कुठे आहेत? तो त्याच्या खोलीतच आहे. इकडे येतील का? तो खोली सोडायला तयार नाही. मग मलाच त्यांच्याकडे जावं लागेल. हा समर्थ, जरा सांभाळू ना जा. आम्ही दाराकडे वळलेलो तसेच थांबलो. त्याला काहीतरी कल्पना आली आहे. तो फार भ्यायला आहे. त्याच्या भरात काय करील याचा भरोसा नाही म्हणून. ठीक आहे, मी पाहतो. त्यांची खोली कितवी आहे? 4 खोल्या सोडून त्या पुढची. ठीक आहे, आणि तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही वरांड्यातून तिकडे निघालो. देशमुखांच्या पत्रात वर्णन केलेला प्रसंग मला आठवला. रात्रीच्या अंधारात याच वरांड्यातून तो चांबड्याचा अजस्त्र पंजा लडथडत गेला होता. एखाद्या हिंस्त्र पशुसारखा कोणाच्या तरी मागावर गेला होता. क्षणभर शरीर शहारून आलं. समर्थांनी दारावर बोटांनी टकटक केलं. आतून एक आवाज आला, भीतीनं गुदमरून गेलेला पिचलेला आवाज. कोण आहे ते चालतं वा, मी दार उघडणार नाही. बाळासाहेब दार उघडा, मी समर्थ आहे. समर्थ? कोण समर्थ? मी अशोक समर्थ, तुम्हाला भेटायला आलोय. अशोक समर्थ, मला भेटून काय उपयोग होणार आहे? मी तुम्हाला मदत करायला आलोय बाळासाहेब. मदत? मी आता मदतीच्या पलीकडे गेलोय समर्थ. मला आता कोणी मदत करू शकणार नाही. असं तुम्हाला वाटतं पण खरं तसं नाहीये. दार उघडा. समर्थांचा आवाज कणाकणानं कठीण आणि अधिकारी होत चालला होता. जरा वेळ आतून काहीच उत्तर आलं नाही आणि मग, तुमच्या बरोबर कोण कोण आहे समर्थ? अप्पा जोशी, मी आणि तो दोघच आहोत. तुमची खात्री आहे तुमच्या आसपास माग दुसरं काही नाही? आत्ता दिवसा उजेडी छे. तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. आतून येणाऱ्या आवाजात हुंदका असल्याची शंका येत होती. बाळासाहेब, समर्थ एकदम म्हणाले, तुमची कल्पना आहे त्यापेक्षा मला खूप अधिक गोष्टी माहिती आहेत. आता दार उघडा, मला दारापाशी असं ताटकळत ठेवू नका. आतून आवाज आले. आधी कुलूप काढल्याचा, मग कडी काढल्याचा, मग बोल्ट सरकवल्याचा, मग दारापासून एखादी बरीच अवजड वस्तू हलवल्याचा. केवढा कडेकोट बंदोबस्त मला वाटलं.
शेवटी एकदाचं दार उघडलं. त्या मागोमाग आवाज आला, आत लवकर या, लवकर, मला दार परत लावून घ्यायचंय. ठीक आहे, लावा दार, समर्थ उसासा टाकून म्हणाले. आमच्या मागोमाग दार बंद झालं. आधी मला खोलीतलं नीट दिसलंच नव्हतं, कारण सर्व खिडक्या बंद होत्या आणि त्यांच्यावर पडदे ओढलेले होते. खोली अंधारात होती. खूप दिवस अशी असावी, कारण खोलीतली हवा कुबट होती. आमच्या मागे दाराचे बोल्ट सरकवल्याचा आवाज आला आणि मग मी बाळासाहेबांना प्रथम पाहिलं. आजवर भीतीनं इतका पिचून गेलेला चेहरा मी पाहिलाच नव्हता. मूळचं दणकट शरीर, पण आता भयानं शरीरातील हाडांचं पाणी झाल्यासारखं वाटत होतं. त्यांचं सारं शरीर लटलटा कापत होतं. शर्टच्या मळकट बाहीनं ते सारखा चेहऱ्यावरचा घाम पुसत होते. भीतीनं विकृत झालेल्या त्या चेहऱ्याकडे मला खरोखर पाहावेनाच. दारं खिडक्या बंद करून घेऊन त्यांनी आपल्या खोलीची एक अंधार कोठडीच बनवली होती. या तुरुंगात आपल्या भीतीच्या यातना सोसत त्यांनी किती दिवस काढले आणि कसे काढले होते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. मला एकाएकी त्यांची कीव आली. आपण खिडक्या जरा उघडूया का? नको नको, बाळासाहेब जवळजवळ किंचाळलेच. पण का, इथे किती गुदमरल्यासारखं होतंय. नको, मी त्याला दिसेल, तो मला पाहिल. असं, समर्थ जरा विचार करत म्हणाले. मग बाळासाहेब तुम्ही असं करा, आम्ही दोघं जण खिडक्यांजवळ बसतो, मग काही हरकत नाही ना. बाळासाहेब काही बोलले नाहीत, पण समर्थांनी पडदे सरकवून खिडक्या उघडल्या तेव्हा त्यांनी काही अडथळा आणला नाही. खोली संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशानं उजळून निघाली. संध्याकाळचा गार वारा खोलीत खेळायला लागला. खोलीचा कोंदटपणा जरा कमी झाला. समर्थांनी खिडक्या उघडताच बाळासाहेब खरोखरच एका कोपऱ्यात अगदी अंग चोरून बसले होते. आता प्रथमच मला त्यांचा चेहरा स्पष्ट असा दिसला. चेहऱ्यावरची कातडी सुरकुतली होती, फिकट पडली होती. नजर एकाग्र होत नव्हती, सारखी भिरभिरत होती. हातांची सुद्धा सारखी निरर्थक हालचाल सुरू होती. ओठ मधून मधून हलत होते, स्वतःशीच काहीतरी पुटपुटल्यासारखे. एका दीनवाण्या माणसाचं चित्र, ज्याच्या मनाचा भीतीनं चक्काचूर झालाय, तोल गेलाय, जो मानवाची सर्व परंपरा विसरून एखाद्या जनावराच्या पंक्तीला आलाय असा माणूस. बाळासाहेब, निदान मी इथे आहे तोवर तरी तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, एवढं पटतं का? समर्थ म्हणाले. नाही नाही नाही, म्हणजे हो, ते चाचरत म्हणाले. समर्थांनी एक खुर्ची घेतली, मलाही बसण्याची खूण केली. तुम्हाला कशाची एवढी भीती वाटतेय ते सांगता का? नाही नाही, कुठे काय, काही नाही काही नाही. अशानं काय फायदा होणार आहे बाळासाहेब, मला सांगा. काही काही सांगण्यासारखं नाही, काही नाही. त्याचं नाव काय आहे? समर्थ आवाज न बदलता म्हणाले. त्याचं कोणाचं नाव? बाळासाहेब जवळजवळ ओरडलेच. तुम्ही ज्याला एवढे भीत आहात तोच तो, दुसरा कोण? कोणी नाही, काही नाही, म्हणजे मला काही होत नाहीये. बाळासाहेब, माझ्यापासून लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. ज्याच्यापासून तुम्हाला खरा धोका आहे त्याला तुमची सर्व माहिती आहे. एवढंच नाही, तो गेल्या 3 रात्री तुमच्या मागावर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. नाही नाही, कोणी नाही. बाळासाहेब तेच तेच शब्द पुन्हा बोलत होते. आणखी ऐका, समर्थ कठोर आवाजात म्हणाले. त्याचा तो राक्षसी पंजा तुमच्या खोलीपर्यंत पोहोचलाय.